माझ्याकडे आत्ताच आकडेवारी आली. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास हा अवकाळी पाऊस आलेला आहे. खरं तर हा पावसाचा वेळ नाही, नोव्हेंबर महिन्याची अखेर आहे, थंडीचं आगमन होत आहे आणि अशा वेळेस हा पाऊस खऱ्या अर्थानं अवकाळी. नाशिकहून निफाडून जर जे काही फोटोग्राफ्स आले द्राक्षाचे तर अतिशय भयावह आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला या सगळ्या अवकाळीचा मोठा फटका बसलेला. खरं तर आधीचेच दुष्काळ जाहीर व्हायचा, अजून बाकी फक्त 40 तालुक्यामध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे, त्याचंच अजून काही झालेलं नाही आहे आणि आता त्याच्यात हे अवकाळी. मला वाटतं सरकारने या सगळ्याविषयी खंबीरपणे पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. अधिवेशन आहे नागपूरमध्ये, याच्यामध्ये या विषयांविषयी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो. उपमुख्यमंत्री म्हणतात, फडणवीस म्हणतात की प्रदूषण खूप वाढलं आणि त्यामुळे असले प्रकार वारंवार घडतात अवकाळी पावसासारखे. जर असं होत असेल तर आपल्या हातात सत्ता आहे एवढी मोठी, प्रदूषण थांबवण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले याला जबाबदार कोण आहे? मोठ्या मोठ्या पद्धतीनं औद्योगिक नगरीमध्ये ज्या पद्धतीनं प्रदूषण चालू आहे त्याला प्रोत्साहन कोण देतं? इथले दलाल लोक कोण आहेत? मुंबईतले जे बिल्डरांच्या मागे उभे असणारे भरमसाठ सगळ्या गोष्टी चालू आहे, ज्या पद्धतीनं सगळं प्रदूषण होतं याला जबाबदार तर सत्ताधारी लोक आहेत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जर असं म्हणत असेल तर त्यांनी ते थांबवलं पाहिजे. संजय शिरसाठांनी एक असा आरोप केलेला आहे की अंतर्वादी सराटीला जो काही लाठीचार्ज झाला किंवा जो काही दंगल घडवण्याचा ठाकरे गटाचे काही लोक आणि शरद पवार गटाचे काही लोक आहेत त्यांनी ज्याच्याकडे पिस्तूल आत्ता सापडली त्याला सुपारी दिली होती आणि त्यातून हे सगळं घडवलंय आणि हे आता अधिवेशनात आम्ही सगळे पुरावे मांडू आणि दोषींवर कारवाईची मागणी. मला असं वाटतं सगळ्यात आधी लाठी चार्ज करायचा आदेश कोणी दिला हे समोर आलं पाहिजे. लाठीमार कोणी करायला सांगितलं होता? मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना त्याच्यावर लाठीमार कोणी केला? पोलिसांनी गोळ्या कोणी मारल्या? याचं उत्तर काय येत नाही अजून. त्याचं समर्थन कोण करतं? संजय शिरसाठ ज्या पक्षाचे त्या पक्षाचे मंत्री मुख्यमंत्र्याला पत्र देतात संबंधित एसपीची बदली थांबवावी, मग जबाबदार कोण आहे? याचा अर्थ तुम्ही त्या एसपीला प्रोत्साहन देताय मराठा समाजावर गोळ्या झाडायला. आपण मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न आपण केला जातो. बघा ना, तुमचेच लोक आहेत. कोण आहे तिथं आजूबाजूला? हे आंदोलन अशा पद्धतीनं जातीयवादाचं बीज रोवण्याचं काम तर भारतीय जनता पार्टी करते. बघा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फडणवीस साहेबांचे रोजचे स्टेटमेंट बघा कशा पद्धतीनं. आज तुमच्या सरकारमधले मंत्री बोलतात, छगन भुजबळ म्हणतात, रक्ताचे पाठ वाहतील, हे वाहतील, हे वाहतील, याचं समर्थन करता तुम्ही आणि मराठा समाजाला बदनाम करता. चार लोक असतील, फोटो सगळ्याबरोबर काढत असतात, अशा लोक म्हणतात ते काय उपाठाचे शिवसेनेचे? शिवसेना असं काय? शिवसेना जे करेल ते समोर समोर करेल. शिवसेने घाबरणार नाही कोणाला. ज्या दंगल करायची गरज पडेल, काही करायचे, हातात शस्त्र घ्यायची असेल, त्यादिवशी शिवसेने हातात शस्त्र सुद्धा घेईल. पण भुजबळांचं जे काही वक्तव्य सुरू आहे त्यातनं फार तेढ निर्माण झाली. आज भुजबळ जिथे गेस्ट हाऊसला थांबले होते तिथेही काही संघटनांचे लोक घुसले, तिथेही बराच गोंधळ झाला. तुम्ही कसं बघता विरोधी पक्षनेते म्हणून या सगळ्या रेकॉर्ड्सकडे किंवा या गोंधळाकडे? मला असं वाटतं आपण महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेली असताना गोपनीयतेची शपथ घेत असतो, घटनेच्या संरक्षण, तर मग कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घ्या ना. जर एक कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं बोलत असेल तर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण कॅबिनेटवर नाही आहे, त्यांच्याच कॅबिनेटमधले मंत्री तुमचं ऐकत नाही अशा प्रकारचा अर्थ. एकीकडे मुख्यमंत्री एक बोलतात, एकीकडे अजितदादा एक बोलतात, एकीकडे देवेंद्र फडणवीस एक बोलतात आणि छगन भुजबळ साहेब नेमकं त्याच्या विरोधात बोलतात. चाललोय काय? म्हणजे एकानी एक बोलायचं आणि लोकांना मला असं वाटतं उल्लू सगळ्या समाजाच्या लोकांना, मग मराठा असेल, ओबीसी असेल, या सगळ्यांना तुम्ही मिसगाईड करण्याचा प्रयत्न करताय. प्रयत्न करा, सगळ्या प्रश्नावर उत्तर शोधा. ते तुमच्या हातात सत्ता आहे, केंद्राची आहे, राज्याची, ते नाही बोलत तुम्ही, त्याच्यावर बोलत नाही तुम्ही. परंतु अशा पद्धतीनं समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जे भारतीय जनता पार्टीचा मूळ उद्देश आहे, भारतीय जनता, कारण हिंदू म्हणून आम्ही एकत्र येत होतो ना. आता ते जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम भारतीय जनता पार्टी या देशात आणि या महाराष्ट्रात करते. तोच प्रश्न पुन्हा शिरसाठांचा तुमच्यावरती काय असू शकतं? हे पा, खरं तर या सगळ्या आंदोलनाच्या जर नीट बाजू जर बघितल्या तर या आंदोलनामध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न शिरसाठ ज्या
आमच्यातले गद्दार झालेले पक्ष आहे त्याचं काम ते करतात. कोण असतं तिथं फिरतात आजूबाजूला? तुमचेच लोक तिथं दलाली करणारे लोक तिथं, तुमचे या जे शिरसाट जिथं गद्दार घेऊन गेले त्या पक्षाचे त्या लोकांचे लोक तिथंच असतात. तेच करतात हे धंदे सगळे. आणि आम्हाला बदनाम करण्याचा, आम्ही शिवसेना हे धंदे करत नाही. शिवसेनेला मान्य बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे, सर्व व्यापक हिंदुत्व आहे, समाजकारण करणारे हिंदुत्व, जाती जातीत भेद निर्माण करणारे हिंदुत्व शिवसेनेचं मुळीच नाही. आता हे काम इकडे शिंदेसाहेब एकीकडे मराठा समाजात चुचकारण्याचं काम करतात, इकडे फडणवीस ओबीसींना चुचकारण्याचं काम करतात. अजितदादा दोन्हीकडे डोळे लावून बघतात. अजितदादाचे एक मंत्री ओबीसींना रक्ताचे पाठ ओबीसींच्या समोर सांगतात की रक्ताचे पाठ वाटील सांगतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं समर्थन करताना सगळ्यात सोपं आहे उद्धव साहेब, शिवसेना आमची उद्धव साहेबाची. मला वाटतं जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात. या पाठीमागे सरकारच आहे असं तुमचा आरोप? बिलकुल सरकार आहे, सरकारच आहे. सरकारने तिथं आम्ही गोळ्या पाहिलेल्या आहे ना, जाऊन विचारा ना मनोज पाटलाला जाऊन, सरकारने तर कोण आहे? कोणी उचलण्याचा प्रयत्न केला मनोज जारंगेला कशासाठी? तुमचा कार्यक्रम करायचा होता म्हणून, सरकारचा कार्यक्रम करायचा होता म्हणून, म्हणून तुम्ही लाठीचार्ज केला, म्हणून तुम्ही निर्भरात माता भगिनीवर सुद्धा गोळ्या मारल्या, म्हणून तुम्ही लहान लहान पुरावर सुद्धा मारणार, त्याचा करा ना खुलासा. त्याचा का नाही करत खुलासा तुम्ही? कालच्या भाषणानंतर समाज आक्रमक झालेला आहे आणि छगन भुजबळ यांना रेस्ट हाऊसवर आंदोलकांनी घेराव घातला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.